परळी येथील नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रमुख रस्त्यांवर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात रविवारी कारवाई करण्यात आली. स्वतः मुख्य अधिकारी रस्त्यावर अतिक्रमणे काढत होते. शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रमुख रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केली होती. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर सतत गर्दी होत आहे, तसेच वाहतूक कोंडी होत होती. यामुळे ही अतिक्रमण काढण्याची मागणी होत असल्याने रविवारी स्वतः मुख्य अधिकारी अरविंद मुंडे तगडा बंदोबस्त घेऊन सायंकाळी रस्त्यावर उतरले. श्री मुंडे यांनी रस्त्यावर असलेले हातगाडे, व्यापाऱ्यांनी फुटपाथावर लावलेले सामान काढून तंबी देण्यात आली. यावेळी सोबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, दंगल नियंत्रण पथक, नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सतत नगरपालिकेने हे रस्ते मोकळे राहावेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र परळी.